मित्रांनो सप्रेम नमस्कार। मी डॉक्टर गजानन दाडवे। या ठिकाणी आपल्या सध्या जगामध्ये COVID-19 कोरोना ह्या आजाराने थैमान घातलेलं आहे। त्यामध्ये भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये संख्या खूप जास्त वाढत आहे। या ठिकाणी आपल्या भारत सरकारने विशेषतः आपले जे आयुष मंत्रालय यांनी काही असल्या मार्गदर्शक सूचना आपल्याला दिल्या आहेत। त्यामध्ये साधारणतः आयुष याच्यामध्ये आयुर्वेद युनानी सिद्धी सेवा रुबा त्यानंतर नॅचरोपॅथी योगा आदी सर्वांचा अंतर्भाव वगैरे होत असतो। होमपॅथ वगैरे ह्या सर्वांचा अंतर्भाव होतो। त्यामध्ये विशेषतः आयुर्वेदाने स्वास्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकार प्रशमनाच्या म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि जो अस्वस्थ किंवा रोगी असेल त्याच्या आजाराला दूर करणे वगैरे याचं मुख्य सांगितलं आहे। याच्यामध्ये स्वस्थाच्या स्वस्थ रक्षण करण्याचा विशेष भर दिला आहे। प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर याच्या अंतर्गत काही मार्गदर्शक सूचना आपल्याला आपल्या आयुष मंत्रालयाने वगैरे दिल्या आहेत। त्यामध्ये विशेषतः म्हणजे आपण साधारणतः थंड पाणी न पिता कोमट पाणी वगैरे पिण्यात ठेवायचं आहे। त्यासोबत रोज योगासने प्राणायाम ध्यानधारणा हे साधारणतः 30 मिनिटे करायचे आहेत। स्वयंपाकाच्या आपण जे स्वयंपाक घरामध्ये करतात त्याच्यामध्ये हळद जिरे धणे लसूण अशा मसाल्याचा वापर करायचा आहे। प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी विशेषतः जे चवनप्राश आहे हे 10 ग्रामच्या प्रमाणामध्ये दररोज सकाळी उपाशी पोटे घ्यायचे आणि ज्यांना डायबिटीस असेल त्यांनी शुगर फ्री चवनप्राश घ्यायचं आहे। साधारणतः चवनप्राश खाल्ल्यानंतर 1/2 तास ते 45 मिनिट काही खायचं नाही आहे। त्यासोबतच जे हर्बल टी आहे ह्याच्यामध्ये तुळशी दालचिनी काळी मिरी सुंठ मनुका याच्यासोबत गूळ किंवा लिंबू रस हा एकत्र करून सकाळ संध्याकाळ 2 वेळेस हर्बल चहा घ्यायचा आहे। त्यासोबतच दररोज गोल्डन मिल्क म्हणजे सोनेरी दूध ज्याच्यामध्ये आपण साधारणतः 150 ml दुधामध्ये 1/2 चमचा हळद टाकायचे त्याला उकळायचं आहे। उकळून कोमट करून ते दूध सकाळ संध्याकाळ 2 वेळेस प्यायचं आहे। त्यासोबत सोप्या काही आयुर्वेद अशा प्रक्रिया वगैरे सांगितलेल्या आहेत ज्यामध्ये एक प्रतिमर्शन असं असतं त्यामध्ये तिळ तेल खोबऱ्याचं तेल किंवा शुद्ध तूप नाकपुड्यामध्ये सकाळ संध्याकाळ लावायचं आहे। ह्याने कसं होतं की नाकाच्या आतमधून प्रादुर्भाव होण्यास कमी होण्यासाठी जास्त फायदा होतो। सोबत मुखाद्वारे प्रादुर्भाव होऊ नये व मुखा त्याकरिता वगैरे जे तिळतेल आहे एक चमचा तिळतेल किंवा खोबऱ्याचं तेल तोंडामध्ये घ्यायचं आहे। ते तोंडामध्ये घेऊन साधारणतः 2 ते 3 मिनिट ते तोंडामध्ये सर्वत्र फिरवायचं आहे। नंतर ते थुंकून टाकायचं आहे आणि त्यानंतर गरम पाण्याच्या गुळण्या करायच्या आहे। ही प्रक्रिया जी आहे तर दिवसातून 1 ते 2 वेळेस वगैरे करायची आहे। सोबतच जर आपल्याला कोरडा खोकला किंवा घसा जर खवखवत असेल तर ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा घालून गरम वाफ हे दिवसातून 1-2 वेळेस घ्यायची आहे वगैरे। त्यासोबत जर घसा खवखवत असेलच तर आपलं जे लवंग असतं हे चावून खायची किंवा त्याचं जे पावडर आहे ते गूळ किंवा मधासोबत हे मिश्रण हे दिवसातून 2-3 वेळेस वगैरे घ्यायचे। हे सगळे उपाय साधा खोकला किंवा घशात खवखव होत असल्यास करायचे आहे मात्र लक्षणे कमी होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे। ह्या प्रकारचे मार्गदर्शन आपल्याला केलेले आहे त्याने आपली प्रतिकारक्षमता वाढेल आणि आपण आजारच्या प्रादुर्भावापासून वाचू। त्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे हा सर्वात चांगला आहे आणि वयापासून वाचण्याकरता आपण आपलं घरी राहायचं आहे बाहेर निघायचं नाही। या सर्व गोष्टींची जर काळजी घेतली तर आपण ह्या आजारापासून वाचतो। धन्यवाद।